गेले 15 वर्ष झालेलं आहे. 1966 पासून बापूजीनगरमध्ये गरीब मोची समाज त्या ठिकाणी राहतो आहे. अत्यंत दारिद्र्यामध्ये जगणारा हा मोची समाज मागासवर्गीय समाज आहे. या समाजाची एकच मागणी होती की बापूजीनगरचे गाळे आमच्या मालकीचे व्हावं. त्या पद्धतीनं 2006 सालामध्ये प्रत्यक्ष गृहनिर्माण सचिव छत्रे साहेबांना या ठिकाणी बोलावून चर्चा करायला लावलं आणि 2010 मध्ये त्या ठिकाणी महानगरपालिकेचं नाव काढून माडाचं नाव काढण्यात आलं. लोकांना मालकी हक्कानं देत असताना त्यांची थकबाकी आणि व्याज संबंधीचा जवळजवळ 5-6 वर्ष हे 3-4 मंत्र्यांमुळं हे बैठका झाली होती. तत्कालीन गृहमंत्री प्रकाश मेहता, राधाकृष्ण विखे पाटील, विद्यमान गृहमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यापुढे वेळोवेळी बैठक झाली. माझे स्वर्गीय सहकारी कॉम्रेड मशप्प म्हणजे यांची एकच अपेक्षा होती की या ठिकाणी व्याज माफ करा, आम्हाला मालकीची त्या पद्धतीनं कालच महाराष्ट्र शासनाचा आदेश निघालेला आहे. बापूजीनगरमध्ये 136 लाखाचं 15 लाख रुपये व्याज सरकारने माफ केला असून आता मालकी हक्क निर्णय व्हायला कसली अडचण नाही. या 2-4 महिन्यामध्ये मालकी हक्क निर्माण होऊन त्यांच्या नावावर 7-12 वेळे या कामाकरता बापूजीनगरमधल्या तमाम मोर्ची समाज आणि तरुण कार्यकर्ते अक्षरशः माझ्या पाठीमागे अगदी पहाडासारखे उभं राहिले. त्यामुळं आजचा दिवस उजाळलेला आहे. 15 वर्ष जिद्दीने प्रयत्न करून आजचा मालक्यांचा या ठिकाणी निर्णय झालेला आहे आणि हा निर्णय महाराष्ट्र